मुंबईमध्ये 50 पीडित पतींनी टोकाचं पाऊल उचललंय. आपल्या पत्नीचं त्यांनी जिवंतपणी पिंडदान केलंय. पितृपक्षाचा महिना सुरू आहे आणि त्यामुळे या पीडित पतींनी पत्नींच्या वाईट आठवणींपासून सुटका व्हावी यासाठी मुंबईतल्या बाणगंगेकाठी पिंडदान केलंय. हे पीडित पती घटस्फोटीत आहेत. काहींना पत्नीनं सोडून दिलंय, काहींची कोर्ट कचेरी सुरू आहे. महिला असल्याचा फायदा घेत पत्नी छळ करत असल्याचा या पतींचा आरोप आहे आणि त्यामुळे पत्नीच्या छळातून सुटका व्हावी यासाठी यांनी पत्नींचं अशा प्रकारे जिवंतपणीच पिंडदान केलंय. या महिन्यामध्ये पिंडदान केल्यानं आपल्या पूर्वजांना जे वारलेत त्यांना मोक्षप्राप्ती होतं असं म्हणणं आहे. त्याच उद्देशाने आम्ही इथे आमच्या ज्या पत्नी आहेत, आम्ही पुरुष पीडित आहेत, आमच्या ज्या पत्नी आहेत ज्यांनी आमचा खोटे आरोप केलेत, खोटे केस केलेत आणि आम्हाला खूप त्रास दिलाय, आम्हाला मानसिक छळ केलाय, आर्थिक आम्हाला दुर्बल केलंय, आमच्या मुलाबाळांना आमच्यापासून हिसकावून आम्हाला भरपूर काही त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्रास भरपूर दिलाय, तर त्यासाठी आम्ही ह्या नात्याचाच, ज्या पत्नी आम्हाला सोडून गेल्या त्या नात्याचाच आम्ही दहन करतोय, त्याग करतोय आणि त्या उद्देशाने आम्ही आमच्या पत्नीचा पिंडदान करतोय. तर हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. पत्नीचं पिंडदान करणारे पत्नीपासून पीडित पती आहेत. पत्नी महिला असल्याचा फायदा घेत छळ केल्याचा आरोप आहे. काहींचा घटस्फोट झालाय तर काहींना पत्नीनं सोडलेलं आहे. वास्तव फाउंडेशनच्या पुढाकारानं जिवंत पत्नींचं हे पिंडदान पार पडलंय. बाणगंगेकाठी पूजा करून पत्नींचं पिंडदान केलं. एका पीडित पतीनं मुंडन केलं तर बाकीच्यांनी पूजा केली. तर या संपूर्ण प्रकाराबद्दल आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया, चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे सध्या थेट आपल्याबरोबर जोडले गेलेत. शिवाजी, खरं तर हा भलताच प्रकार आहे. पतीकडून पत्नीचा छळ होण्याचे प्रकार नेहमी आपण ऐकत असतो, त्याविरोधात आवाज सुद्धा समाजामध्ये उठवला जातो. मात्र अशा प्रकारे पतीचा सुद्धा छळ होऊ शकतो हे या घटनेतून आता पुढे येत आहे आणि हा निषेध नोंदवण्याचा एक वेगळा प्रकार झालाय. काय आणखी तपशील? नक्कीच अनुपमा, हा निषेध व्यक्त करण्याचा हा वेगळाच प्रकार मुंबईत घडलाय. जवळपास 50 पत्नी आहेत, त्यांचं जिवंतपणीच पिंडदान करण्यात आलंय. पितृपक्ष सुरू आहे आणि पत्नीच्या छळाला कंटाळलेले एक जी लोक आहेत यांची एक सामाजिक संघटना आहे वास्तव फाउंडेशनच्या माध्यमातून. ही सगळी लोक एकत्र आली होती आणि या सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्या जिवंतपणीच 50 पत्नींचं पिंडदान केलंय आणि ही संपूर्ण घटना मुंबईत घडली आहे. मुंबईत जिवंतपणी 50 पत्नीचं पिंडदान करण्यात आलंय. पत्नीच्या छळाला कंटाळून पत्नीच्या जी जुन्या आठवणी आहेत ज्या त्यांना त्रास देणार आहेत या सगळ्यांपासून सुटका मिळावी या कारणास्तव या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन पिंडदान केलंय. परंतु जिवंतपणीच 50 पत्नींचं पिंडदान करण्याची घटना कदाचित महाराष्ट्रात ही पहिल्यांदाच घडली असावी. परंतु ह्या पत्नीच्या छळातून केल्याचं जो छळ झालाय तो त्याला वैतागून हे पाऊल उचलल्याचं या पती संघटनेचं म्हणणं आहे. ठीक शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. खरं तर हा धक्कादायक प्रकार आहे. अशा प्रकारे पतींचा सुद्धा छळ होतोय आणि हे कुठेतरी लक्ष वेधण्यासाठी या मुद्द्याकडे हा एक प्रयत्न झाला असं म्हणावं लागेल. मुंबईमध्ये 50 पतींकडून अशा प्रकारे जिवंत पत्नींचं पिंडदान करण्यात आलंय. बाणगंगेकाठी पूजा अर्चा करून जिवंत पत्नींचं पिंडदान करण्याचा हा सगळा प्रकार घडला. छत्रपतींचा विचार म्हणजे